अद्यापही धारधारच असल्याचं दाखवून दिलेलं आहे. कित्येक सामन्यामध्ये त्याने यंदाच्या मोसमामध्ये उत्कृष्ट गोलंदाजाचा किताब, तर काही काही ठिकाणी मॅन ऑफ द सिरीजचा किताब सुद्धा आपल्या गोलंदाजीच्या जोरावर आपल्या थेरोंडा संघासाठी गावासाठी प्राप्त केलेला आहे. मूळचा हा विजय मार्तंड थेरोंडा संघाचा हा एक गुणी गोलंदाज आज श्री गणेश थेरोंडा संघाचं नेतृत्व प्रतिनिधित्व करताना दिसतोय आपल्याला या स्पर्धामध्ये. हा गाव टू गाव पद्धतीची स्पर्धा आहे, ऑल कोळी समाजची ही स्पर्धा. सलामीसाठी सूरज कोळी आणि त्याचा साथीदार सुनील बांदकर मैदानात हजर. पंचांच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय अविनाश पारंगे आणि समीर ठाकूर हे नॅचरल अंपायर आपण या ठिकाणी मागवलेत, व्यावसायिक पंच. त्याच्यामुळे स्पर्धेला निर्णयांच्या बाबतीत तरी कोणत्याही प्रकारे गालबोट गेल्या वर्षी लागलेलं नव्हतं. याही वर्षीसुद्धा अतिशय चांगल्या प्रकारची पंचांची कामगिरी पहिल्या मॅचपासून आपल्याला बघायला मिळते. सामन्याला सुरुवात होते. पुरुषोत्तम भगत पहिलं षटक घेऊन येतोय. क्षेत्ररक्षण बघतोय पहिल्या षटकामध्ये जे पॉवर रिस्ट्रिक्शन आहे त्यामध्ये दोन क्षेत्ररक्षक जे सीमारेषेवर आहेत ते आपण बघतोय. डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये आहे एक क्षेत्ररक्षक आणि एक लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये तैनात केलेला आहे. सर्कलच्या आतमध्ये आपण बघतोय या ठिकाणी बॅकवर्ड पॉइंट सिली मिड ऑफ एक्स्ट्रा कवर. पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय अवांतर धाव. व्हाईट बॉलच्या स्वरूपामध्ये पहिल्या धावसंख्येला सुरुवात होते. पहिलीच धाव बघतोय व्हाईट बॉलच्या रूपामध्ये लागते. मागच्या पहिल्या मॅचमध्ये सुद्धा अशाच प्रकारे धावसंख्येला सुरुवात झाली होती. या स्पर्धेची सुरुवात व्हाईट बॉलनेच होताना दिसते आपल्याला. पहिल्या मॅचमध्ये सुद्धा व्हाईट बॉलने सुरुवात झाली होती. ह्या मॅचमध्ये सुद्धा व्हाईट बॉल पडतोय. पहिला धावसंख्येला सुरुवात होते. बिनबाद एक धाव. चांगला चेंडू होता, अतिशय चांगल्या पद्धतीचा चेंडू. चांगलं कलेक्शन बघतो एसटीच्या मागे बाबूचं. बाबू अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण करताना दिसतो. एसटीच्या मागे त्यांनी मागच्या स्पर्धेमध्ये बघितलं होतं 7 स्टंपिंग केल्या होत्या त्यांनी आणि शेवटच्या मॅचमध्ये अतिशय जबरदस्त फलंदाजी सुद्धा केली. अतिशय तीक्ष्ण नजर असलेला हा खेळाडू आज श्री गणेश थेरोंडा संघाचं प्रतिनिधित्व करताना दिसतो. एसट्याच्या मागे त्याचा खेळ नेहमीच आपण चांगल्या पद्धतीने बघतोय. चांगली कामगिरी करताना त्याला बघतोय. चांगला चेंडू होता यावेळेला. धावण्याचा प्रयत्न करतोय लॉंग मिड ऑनच्या क्षेत्रामध्ये. अजयला मात्र यश मिळत नाहीये चेंडू गॅदर कलेक्ट करताना आणि दोन्ही फलंदाज पळून एक धाव पूर्ण करतात. सूरज स्वतःचं खातं उघडतोय आणि संघाच्या धावसंख्येमध्ये वाढ करतोय. धावसंख्या झालेली संघाची मनवीर स्पोर्ट्स चाळमाला संघाची ती बिनबाद 2 धावा. या वेळेला मात्र अतिशय चांगल्या पद्धतीने सुनील ठोकतो. चेंडू जातो तो पॉइंट आणि एक कवर्स यांच्या डोमध्येतून अतिशय चांगल्या प्रकारे स्ट्रोक्स लगावला गेला होता. 2 धावा मिळत आहेत आणि धावसंख्या होऊन वाढते. धावसंख्येची सुनील स्वतःचं खातं उघडते 2 धावेने. धावसंख्या जाऊन पोहोचते ती बिनबाद 4 धावांवर. चांगली सुरुवात झाली होती श्री गणेश मनवीर स्पोर्ट्स चाळमाला संघाची. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा गोलंदाजी सज्ज होतोय तो पुरुषोत्तम. राईट आर्म ओव्हर द विकेटचा मारा करतोय. पॅवेलिन इनकडून गोलंदाजी करताना सुनीलसाठी त्याचा पुढचा चेंडू. रिव्हर्स स्वीप मारण्याचा प्रयत्न परंतु चेंडू येतोय तो लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये. कोणतीही चूक करत नाही फलंदाज बाद. रिव्हर्स हिट करण्याचा त्याचा प्रयत्न होता. हिट जरूर केली होती परंतु ज्या ठिकाणी ब्लँक प्लेस होती जो ऑफ साईडला यायला पाहिजे होता स्ट्रोक्स तो मात्र त्या ठिकाणी येत नाहीये आणि चेंडू लॉंग ऑनचा जो क्षेत्ररक्षक ज्या ठिकाणी तैनात केला होता त्याच्याच हातात जातोय. जर हा स्ट्रोक सरळ बॅटने खेळला असता तर नक्कीच लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षकाला चकमा देऊन सीमारेषेच्या पलीकडे भरपूर अंतरावर जाऊन पडला असता. परंतु तसं होताना दिसलेलं नाहीये आणि सुनील बांदकर एक चुकीचा स्ट्रोक्स माझ्या मनात खेळून बाद होऊन तंबूत परतताना दिसतोय. रिव्हर स्वीप 2 धारी तलवार.
चांगला स्ट्रोक या वेळेला चेंडू जातो स्क्वेअर लेग रिजन मध्ये वन बाउंस क्षेत्ररक्षक चांगल्या प्रकारे थांबवतो एक धाव काढली जाते आणि एकाच धावेवर संतुष्ट व्हायला लागते अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण आणि सुंदर फेकी नवीन आलेला फलंदाज बघतोय सत्यम कोळी सूरज कोळी आणि सत्यम कोळी यांची जोडी मैदानात आहे सत्यम मेस्त्री धावसंख्या बघतोय मुनावीर स्पोर्ट्स चालमाला संघाची एक गडी बाद पाच धावा धावफलकावर लागलेले आहेत अतिशय चांगली सुरुवात झाली होती त्यांची परंतु सुनील बांदकर एक चुकीचा स्ट्रोक्स खेळून बाद होऊन तंबूत परतला सत्यम मेस्त्री सामोरा जाणार आहे तो या ठिकाणी पुरुषोत्तमला चांगला चेंडू होता चांगल्या प्रकारे खेळतोय चेंडू कवर्स आणि एक्स्ट्रा कवर्स आणि पॉईंट यांच्या मध्येतून खेळण्याचा प्रयत्न करतो यशस्वी ठरतोय परंतु एकाच धावेवर संतुष्ट व्हायला लागते आणि एका धावेबरोबर धावफळकामध्ये हलता राहतोय धावफळक धावसंख्या जाऊन पोचते ती एक बाद सहा धावा षटकाची समाप्ती होते पुरुषोत्तमचं पहिलं षटक पॉवर प्ले असताना सुद्धा चांगल्या प्रकारे गोलंदाजी केली त्यांनी मी बोलली होती त्याच्या गोलंदाजीतील धार अद्यापही कायम आहे आणि धावसंख्या सहा धावा धावफळकावर लागल्या त्या एका गड्याच्या मोबदल्यामध्ये सुनील बांदकर रिव्हर्स स्वीप खेळण्याच्या प्रयत्नामध्ये बाद होऊन परतला रिव्हर्स स्वीप अतिशय दोधारी तलवार आहे यामध्ये कधी फलंदाजाला षटकार मिळेल आणि कधी फलंदाज बाद होईल हे स्वतः फलंदाजाला सुद्धा समजत नाही आहेत 1987 त्याचा वापर आपण बघितला होता सर्वात प्रथम तर डेव्हिड हटन झिम्बाब्वेचा खेळाडू याच्या माध्यमातून त्याच्यानंतर मात्र त्या फटक्यामध्ये त्या स्ट्रोक्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचे बदल घडले गेले रिव्हर्स स्वीप स्विच हिट वेगवेगळ्या पद्धतीचे बदल आपण बघितले त्याच्या भरपूर दिवसानंतर अशाच प्रकारचा फटका माईक गॅटिंग खेळण्याचा प्रयत्न केला होता 1987 रिलायन्स विश्वचषकामध्ये त्या ठिकाणी अंतिम सामना होता ॲलन बॉर्डर गोलंदाजी करत असताना अतिशय चांगल्या पद्धतीने माईक गॅटिंगने सामन्याचं मार्गक्रमण केलं होतं आणि असं वाटत होतं त्यावेळेला की इंग्लंड या रिलायन्स ट्रॉफीवर हे रिलायन्स विश्वचषकावर नाव कोरेल म्हणून परंतु त्याला दुर्बुद्धी सुचली स्विच रिव्हर्स स्वीप खेळण्याचा प्रयत्न केला गेला त्या चेंडूवर बाद झाला आणि त्याच्यानंतर ऑस्ट्रेलियाने त्या सामन्यावर पकड मिळवून रिलायन्सचा विश्वचषक पहिल्यांदाच आपल्या नावे केला होता त्याच्या अगोदरचे जे तीन विश्वचषक झाले होते त्यामध्ये दोन विश्वचषक वेस्ट इंडिज संघाने सहजरित्या पटकावले होते आणि 1983 जो विश्वचषक होता तो भारतीय संघाच्या जवानांनी पटकावला होता त्यावेळेला अतिशय जबरदस्त अष्टपैलू खेळाडूंचा भरणा त्यावेळेला भारतीय संघामध्ये होता आणि तो भारतीय विश्वचषक आपण त्या अष्टपैलू खेळाडूंच्या कामगिरीवरच विजेतेपद पटकावलं होतं या मॅचमध्ये आपण घेऊन चालतोय पुन्हा एकदा दुसरं षटक घेऊन येतोय गोलंदाज रोशन सारंग पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने टाकतोय चेंडू जातोय तो सिली मिड ऑफच्या डोक्यावरून पुरुषोत्तमला थोडंसं पुढे ठेवण्यात आलं होतं मिड ऑफच्या जागेवर तो असता तर नक्कीच फलंदाज झेलचित झाला असता सत्यमला ऑप्शनच्या बाहेरून येणारा आतमध्ये झपकन वळणारा चेंडू रोशनचा फलंदाजाला बुचकळाट पाडलं त्या चेंडूने आणि धावसंख्येत एकची वाढ होते धावसंख्या होती ती एक गडी बाद सात धावा सत्यमचे तिन्ही स्ट्रोक बघितले आपण दोन स्ट्रोक ऑफ मिड ऑफच्या क्षेत्रामध्ये आले होते आणि एक स्ट्रोक जो कव्हर आणि पॉईंट यांच्या क्षेत्र होता त्या ठिकाणी गेला होता धावसंख्या सात धावा लागलेल्या आहेत एका गड्याच्या मोबदल्यामध्ये दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा रोशन गोलंदाजीस तयार सूरजसाठी पुढचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न चेंडू हवेत आहे क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय एक धाव काढली गेली आणि हातातून चेंडू निसटतोय क्षेत्ररक्षकाने प्रयत्न खूप चांगला केला होता अक्षय चेंडूपर्यंत पोहोचला होता परंतु त्या चेंडूचा बरोबर होल्ड करण्यामध्ये मात्र त्याला अपयश मिळालं आणि त्या चेंडूवर दोन धाव मिळाल्या सूरजला सूरजला जीवनदान सुद्धा मिळतं एक लाईफ मिळते आणि लाईफ तो कितपर्यंत उपयुक्तता करतोय आपल्या संघासाठी आपल्या स्वतःसाठी ते आपण बघणार आहोत धावसंख्या दोनने जाऊन पोहोचते ती एक गडी बाद नऊ धावा या मैदानात गतवर्षी बघितलं होतं आपण मोठे मोठे रोहित पाटील याने अतिशय जबरदस्त कामगिरी होती क्वार्टर फायनल आणि सेमी फायनलमध्ये तब्बल 250 लगावल्या होत्या या मॅचमध्ये या स्पर्धेमध्ये 12 बॉलमध्ये 50 धावा काढण्याचा विक्रम सुद्धा त्याने या मैदानात केला होता पुढचा चेंडू चांगला चेंडू होता अतिशय जबरदस्त यष्टीरक्षण परंतु फलंदाज सुखरूप आपल्या क्रीजमध्ये आहेत जयेंद्र बलकवडेची यष्टीरक्षण आपण नेहमी बघतो अतिशय चांगल्या पद्धतीचा यष्टीरक्षक आहे जर गणना केली तर नक्कीच पहिल्या तीन क्षेत्ररक्षकांमध्ये पहिले तीन यष्टीरक्षकांमध्ये त्याचा अग्रक्रम सुद्धा लागू शकतो अतिशय जबरदस्त यष्टीरक्षण यष्ट्यांच्या पाठीमागे नेहमी चांगली कामगिरी करत असतो आपल्या संघासाठी उपयुक्त कामगिरी पुढचा चेंडू पुन्हा एकदा रोशनचा पुढचा चेंडू
रोशन आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन तयार होतो गोलंदाजीसाठी. या वेळेला चांगला मारण्याचा प्रयत्न, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली तैनात. अक्षय फलंदाज बाद. जो अगोदरचे चेंडू मिळालं होतं त्याचा फायदा उचलताना दिसत नाहीये. सहा चेंडूंचा सामना केला आणि सहा चेंडूत चार धावा काढून माघारी परतला. नवीन फलंदाज येतोय चैतन्य हातनी. चैतन्य एक आक्रमक दर्जाचा असा हा फलंदाज आज या अलिबागच्या क्रीडांगणावर कशा पद्धतीची कामगिरी बघायची आपल्याला त्या काय करतोय ते बघतात सर्व प्रेक्षकांचं त्याच्याकडे लक्ष आहे. रोशन आपल्या षटकातील पुढचा चेंडू. चांगल्या प्रकारचा चेंडू होता या वेळेला. चेंडू खेळतोय तो मिडॉनच्या क्षेत्रामध्ये. त्या ठिकाणी चांगलं क्षेत्ररक्षण केलं जातंय. एक धाव मिळते त्या चेंडूवर. अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळते ती रोशनच्या माध्यमातून. प्रोत्साहन भगत अतिशय चांगलं षटक टाकलं होतं. पहिल्या षटकामध्ये सहा धावा दिल्या होत्या. त्याच पद्धतीने रोशन सुद्धा चांगल्या प्रकारची गोलंदाजी करतोय. फक्त चार धावा खर्च केलेल्या त्याने या पहिल्या पाच चेंडूंमध्ये. चांगली कामगिरी दोघा दोन्ही गोलंदाजांच्या माध्यमातून बघायला मिळालेली ती या सागर किनारा मित्र मंडळ आयोजित ऑल कोळीज ट्रॉफीजमध्ये ऑल कोळीज स्पर्धामध्ये. चांगला चेंडू गुडलेन स्पॉटवर टप्पा पडल्यानंतर एक अनयुज्युअल बाउन्स मिळतोय त्या चेंडूला. चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात जातोय. फलंदाज मात्र चेंडूकडे बघत बघत असतानाच चेंडू पूर्ण काम केलं जाते आणि धाव या षटकाची समाप्ती होते. निर्धाव षटकाच्या सांगतेनंतर दोन षटकाच्या समाप्तीनंतर श्री गणेश मनवीर स्पोर्ट्स पुरस्कृत श्री गणेश स्थळ चालमाला संघाची धावसंख्या आहे ती दोन गडी बाद दहा धावा. पुढील षटकासाठी मी घेऊन चलतोय आपल्याला नागेश भगत यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद विकासजी. या दिवसातील दुसरा सामना सुरू आहे. दुसऱ्या सामन्यातील दोन षटक झालेली आहेत. दोन षटकांची धावसंख्या झालेली आहे ती दोन बाद दहा. मनवीर स्पोर्ट्स श्री गणेश थेरोंडा या दोन संघामध्ये सुरू असलेला हा सामना वैयक्तिक पहिलं आणि संघाकडून तिसरं षटक घेऊन उजव्या हाताने मारा करेल तो अक्षय पोसणे. अक्षय बॉलिंगसाठी सज्ज. उजव्या हाताने मारा करेल तो सत्यम याला. पहिल्या षटकात धावसंख्या झाली होती ती एक बाद सहा. दुसऱ्या षटकात धावसंख्या एक बाद चार. अशी दोन षटकांची धावसंख्या झालेली आहे ती दोन बाद दहा. आपल्या गोलंदाजीच्या जोरावर सध्या तरी फलंदाजांना रोखून ठेवलेला आहे. अक्षय सत्यमला अक्षयने टाकला चेंडू. अतिशय चांगल्या प्रकारे तडवलेला चेंडू. चेंडू हवेत पाहूया झेलतोय का आणि सुरेखाचा झेल पकडतोय. तिसरा धक्का बसतोय. दहा या धावसंख्येवर तिसरा धक्का बसलेला आहे तो मनवीर स्पोर्ट्स या संघाला. त्यांचा फलंदाज सत्यम हा बाद होऊन मैदानाच्या बाहेर जातोय. सत्यम याची जागा घेण्यासाठी मैदानात येतोय तो प्रशांत. हो
पुढील चेंडू हल्ले साइड लटवलेला चेंडू सुंदर क्षेत्ररक्षण मित्रांनो ही खासियत रहते महान बल्लेबाजों की स्ट्राइक रोटेट करना जरूरी रहता है स्कोरर को बिजी रखना जरूरी रहता है। संघाची धाव संख्या होती थी 11 मोहम्मद कैफ संघाची धाव संख्या होती थी मोहम्मद कैफ 11 पुढी चेंडू एक गोलंदाजाचा स्वयंसेवक स्वयंसेवक आपण नाही बोलू शकत बाबा कास्ट काय सर सर तुमचा निर्णय हवाय मला सर काय सर हा तेच मी मन मी पण काहीच बोलत नाही ना सर स्वयंसेवक आपला निर्णय लगेच द्यायचा आहे जास्त वेळ केला तर मग त्याला फाटे फुटतात स्वयंसेवक अतिशय चांगली कामगिरी आपण बघितली चांगला स्ट्रोक्स होता चांगला प्रयत्न आहे तिथे पण प्रेक्षकांचा त्या ठिकाणी निर्णय आपण स्वयंसेवकांकडून बघूया काय येतोय तो षटकार इट्स अ सिक्स अंपायर डिसिजन सिक्स निर्णय काही असू द्या कोणाचाही परंतु संघाचा प्रतिनिधी जर मैदानात आला तर दोन धावांची पेनल्टी देण्यात येईल आणि कॅश टू विन मॅच जो ब्रेक थ्रू पाहिजे होतं गोलंदाजाला संख्या होती होती 17 का सर डॅसिट 17 चार बार 17 त्याची जागा सांभाळण्यासाठी आलेला आहे तो राहुल साईकला येतो चैतन्य दोस्तों पत्तों के पन्नों से महल नहीं बनता सागर के लहरों से समुंदर नहीं बनता लेकिन कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती पुढील गोलंदाजाचा चेंडू हा स्लोवन चेंडू आणि काकडी मी खरोखरच चैतन्याने माझ्या शब्दाला मान दिला ओके सर 23 पुन्हा एकदा ओ आता मात्र मिस करतोय नजर हटी तो दुर्घटना घटी षटक पूर्ण होतोय 3 षटक पूर्ण 23 धावा 4 बाद हा ठीक आहे आय डोंट केअर सर मी रायगड भूषण आहे हॅलो हॅलो खरोखरच एक सुंदर मैदान
मित्रांनो जेव्हा तुम्ही क्रिकेट प्रेमी आहात, क्रिकेट खेळाडू आहात, जेव्हा लॉसला मॅच असते तेव्हा पहिली घंटा वाजवली जाते, पण एवढं सुंदर मैदान 23-4 लॉस, आय डोंट केअर, ओके दॅट्स इट. पुन्हा एकदा वैयक्तिक कोणा गोलंदाज आकाश आकाश काय पाडतोय प्रकाश आपल्या संघासाठी ते पाहायचं आहे. समोर आहे राईट फलंदाज राहुल. ह्या दोन धावा संघाची धावसंख्या होती ते 26-25 म्हणूनच म्हणतो सर की ज्याची वेळ चांगली त्याचा खेळ चांगला, रंग देवतेला ज्याची साथ त्याच्याच गळ्यात विजयाची माळ असं म्हटलं जातं कुठल्याही क्रीडा जीवनामध्ये. पुन्हा एकदा बॉलिंग मार्कवर काकडी. सरांनी आता असं सांगितलं की धोनी ज्याच्या बनियनवर 7 नंबर असतो असा 7वा षटकार या टूर्नामेंटचा. हा दादा 7वा षटकार. संघाची धाव संख्या 31, 4×31. हा सुना पुन्हा एकदा राहुल. हा स्वेर चेंडू संघात एक धावसंख्येची बढत, संघाची धावसंख्या होती ती 32. मला 32 स्वेर चेंडू हा 9वा. हा स्लोवन चेंडू खरोखर ब्लॉक हॉल मध्ये चेंडू. याही खासियत राहते की हर गेंद चेंज करणं जरुरी राहत आहे गेंद बाजो को. आउट स्विन, इन स्विन, ब्लॉक हॉल, स्लीपर या अनेक चेंडू असतात आपल्या या 6 चेंडू मध्ये. पुन्हा एकदा हा चतुरस्त गोलंदाज एक षटकार खालाय परंतु चेंज करतोय. कास्ट टू विन मॅच दॅट्स इट. करण करणची बाजू सांभाळू जात आहे मित्रांनो. दिनेश आउट कोण झाला? राहुल. राहुल मित्रांनो आपली एक षटकार मारून आपल्या संघाला चांगली धावसंख्या पटकावून, परंतु चैतन्य जेव्हापर्यंत मैदानावर तेव्हापर्यंत पुरेपूर आशा ती संघाला. शेवटचे काही चेंडू शिल्लक. आपल्या संघासाठी आपल्या कर्णधारासाठी हिरा ठरतोय की काय? ओ क्रॉस खेळण्याचा प्रयत्न. एक धाव पूर्ण झाले. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. दोघांमध्ये सुंदर तालमेल. आखो आखो में इशारा किया आपने. तोड़ अखेर पूरी की. संघाची धावसंख्या होती ती 34.
आणि शेवटचा चेंडू आहे मला वाटतं किस्मा हा कितना हा दम वहा बाजीराव सिंगम मोठी बॅट आहे छोटा बॉल आहे प्रत्येकाचं डोकं माइंड हे गरजेचं असतं वाट नाईस आता मात्र सरस ठरलाय तो गोलंदाज 35 धावांचं आव्हान आहे प्रदीप स्पोर्ट्स साखर दोन्ही संघांच्या कर्णधारांना विनंती करतोय की नाणेफेक करण्यासाठी आपण समालोचन कक्षाजवळ यायचं आहे ओव्हर टू निलेश धन्यवाद आज सर आता जो साखर संघ पुकारला मी अलिबाग मध्ये पहिलीच एंट्री मारली मी तुझा खेळाडू आहे जिने लगातार 7 हप्त्यामध्ये 7 फायनली मारल्या होत्या साखर संघ आणि मी खडताल पुलावर या कर्णधारांनी तुम्हाला पराजित केलं होतं मी सुतारपडचा आहे रहिवासी अंडरआर्म क्रिकेट मध्ये मी तुम्हाला 4 मुंडचित केलं होतं तोच आहे निलेश आणि आता आमचा भाचा प्रणय हे प्रणित पण खरोखरच सर जी खेळपट्टी आहे जो मैदान आहे काय म्हणावं लागेल डीवाय पाटील वानखेडे बॅबरॉन लॉर्ड्स ठीक आहे ना कारण ऊन आहे समुद्र बाजूला आहे म्हणजे पाटापिचेत असेल त्याला लॉर्ड्स म्हणतात भोरेश्वर नवगाव आणि प्रदीप स्पोर्ट साखर दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती आहे की नाणेफेक करण्यासाठी या ठिकाणी यायचं आहे ओव्हर टू निलेश 35 धावांचं आव्हान आहे ना सर कसं पार पडतात चांगले फलंदाज आहेत समोरच्या टीम मध्ये तेवढंच चक्रव्यूह वापरतात की काय हे असत कर्णधारावर ज्या चक्रव्यूहामधन अभिमन्यू सुद्धा बाहेर नाही पडला असा चक्रव्यूह असत तो क्षेत्ररक्षण ज्याला म्हटलं जात साखर प्रदीप स्पोर्ट्स साखर संघाचा कर्णधार नाणेफेक करण्यासाठी यायचा आपण प्रदीप स्पोर्ट्स साखर भोरेश्वर नवगाव आपला सुद्धा कर्णधार या ठिकाणी पाठवा आपण मी पुन्हा एकदा विनंती करतो प्रदीप स्पोर्ट्स साखर विरुद्ध भोरेश्वर नवगाव दोन्ही संघांच्या कर्णधाराने लगेचच नाणेफेक करायला यायचं आहे कर्णधार नाणेफेक करून घेण्यासाठी यायचं आहे अगोदरच आपल्या स्पर्धेला उशीर झालेला आहे माझा मित्र म्हटलं इथं तो मला रुपेश पेप्सी अलिबाग संघातून आम्ही खेळलो असा एक हुकमी इक्का भोरेश्वर नवगाव भोरेश्वर भोरेश्वर नवगाव संघाच्या कर्णधाराला शेवटची संधी नाणेफेक करायला यायचं आहे
पंचांना विनंती आहे सामना लगेच चालू करायचा आहे. सलामीची जोडी जयेंद्र बलकवडे आणि अजय, ही सलामीची जोडी अजय चौलकर, ही राईट हँड लेफ्ट हँड कॉम्बिनेशन आपण बघणार आहोत या मैदानामध्ये. आणि दोन्ही संघ खेळाडूंनी या स्पर्धेमध्ये बघितलं होतं आपण मागच्या स्पर्धेमध्ये परवा झालेल्या स्पर्धा मोठ्या स्पर्धेमध्ये या दोन्ही खेळाडूंनी श्री गणेश चालमाला संघाचं ह्याच संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं आणि अतिशय चांगली फलंदाजीसुद्धा त्यांनी त्या मैदानात करून श्री गणेश थळ संघाला अंतिम विजेतेपद पटकावण्यास मोलाची 100% एफर्ट घेऊन मदत केली होती. तोच ही जोडी मैदानामध्ये येतोय. दरम्यान जगन वर्सोकर आणि अजिंक्य बंद्री या दोघांची उपस्थिती या ठिकाणी झालेली सभा मंडपामध्ये. तर मी सागर भगत याला विनंती करतोय की आपण आपल्या शुभ हस्ते जगन वर्सोलकर यांचं स्वागत करायचं आहे पुष्पगुच्छ देऊन. त्याचप्रमाणे अजिंक्य बंद्री साहेब यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. मी प्रदोष तांडेल याला विनंती करतोय की आपण पुष्पगुच्छ देऊन त्यांचं स्वागत करायचं आहे. प्रदोष तांडेल चालू सामना आपण बघतोय. मनवीर स्पोर्ट्स चालमाला विरुद्ध श्री गणेश थेरोंडा संघ. नाणेफेकीचा कौल श्री गणेश थेरोंडा संघाच्या बाजूने लागताच प्रथम फलंदाजीला आमंत्रित केलं होतं ते मनवीर स्पोर्ट्स चालमाला संघाला. त्यांनी निर्धारित 4 षटकांमध्ये 34 धावा जमवलेल्या त्यांनी 35 धावांचं लक्ष श्री गणेश थेरोंडा संघासमोर ठेवलेलं आहे. आणि श्री गणेश थेरोंडा संघाचे सलामीवीर आपण बघतो या ठिकाणी अजय आणि त्याचा साथीदार जयेंद्र हे मैदानात आलेले आहेत. आणि गोलंदाजीचा भार परेश कोळी. आणि कोणीही प्रेक्षकांनी किंवा कमिटीनी किंवा खेळाडूंनी मैदानात कमिटीला विचारल्याशिवाय जायचं नाही आतमध्ये, नाहीतर 2 धावण्याची पेनल्टी. पहिला चेंडू परेश कोळी टू अजय. चांगला चेंडू होता पहिला चेंडू, चांगल्या पद्धतीने मारण्याचा प्रयत्न होता. चेंडू शॉर्ट स्क्वेअर लेगच्या क्षेत्रामध्ये जातो त्या ठिकाणी आणि 1 धाव मिळते ती अजयला. परेशची गोलंदाजी आपण सर बघितली तर अतिशय चांगली गोलंदाजी बघायला मिळाली होती. अतिशय जबरदस्त व्यावसायिक समोर खेळाडू असताना आणि इतक्या सुंदर गोलंदाजी केली होती त्याने. शेवटच्या अंतिम सामन्यात सुद्धा फक्त 1 षटकार त्याच्या गोलंदाजीवर लगावला होता आणि तो देऊन सुद्धा फक्त 7 धावा त्याने खर्च केल्या होत्या. तोच परेश कोळी आज हलक्या चेंडूवर कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय ते बघायचं आपल्याला. पहिलं षटक त्याच्या हातामध्ये दिलं होतं. आणि योगेश पवार सारख्या गाजलेल्या फलंदाजाची विकेट सुद्धा त्या परेशला मिळालेली होती त्यावेळेला. परेश आज गोलंदाजी करतोय, पहिलं षटक घेऊन आलेला आहे. नेहमी पॉवर प्लेचं षटक टाकण्यासाठी तो नेहमी चालमाल्या संघाच्या गोलंदाजीला मदत करत असतो. पहिला पुढचा चेंडू चांगला चेंडू होता परंतु यावेळेला बाबू बॅक टू द पॅवेलियन. ओवर ड्राइव्ह स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता बाबूचा. बाबूने मारण्याचा प्रयत्न जरूर केला होता परंतु तो जो पॉइंटचा क्षेत्ररक्षक आहे त्याच्या हातामध्ये सोपा झेल देऊन बाबूसारखा मोठा फलंदाज बाद होऊन दंबूत परततोय. काहीसा नाराज होतोय बाबू, त्याचे पाठीराखे सुद्धा नाराज होतात थेरोंडा संघाचे, कारण थेरोंडा संघाचे पाठीराख्यांची संख्या खूप मोठी असते आणि ते बाबूचा खेळ बघण्यासाठी अख्ख्या जवळपास हजेरी लावत असतात. परंतु बाबू आज काहीसा नाराज होऊन नाराज करतोय त्या सर्व प्रेक्षकांना त्याच्या पाठीराख्यांना आणि बाद होऊन तंबूत परततोय. एक मोठा हादरा बसतोय तो श्री गणेश थेरोंडा संघाला. नवीन फलंदाज येतोय प्रदीप हाले. हाले कंपनीचं तसं श्री गणेश थेरोंडावर मोठं प्रभुत्व आहे. आपण पूर्वीच्या खेळामध्ये सुद्धा श्री गणेश थेरोंडा संघाचे जनार्दन हाले आणि राम हाले यांना बघितलं होतं. अतिशय जबरदस्त योगदान त्यांचं या संघासाठी, या कित्येक वर्ष आपण त्यांना खेळताना बघितलं होतं. आजही त्यांचे ते पाठीराखे, त्यांचे मार्गदर्शक, त्यांचे मॅनेजर सर्व सर्व राम हाले आणि जनार्दन हाले यांचं नेहमी त्यांच्या खेळाडूंना स्फूर्ती असते. आज या मॅचमध्ये प्रदीप हाले कशा पद्धतीने हाले कंपनीचं नाव चालू ठेवते ते बघायचं आपल्याला या ठिकाणी. परेश कोळी आपल्या षटकातील पुढचा चेंडू यशस्वी गोलंदाजी करते त्या करताना बघतोय.
चांगला चेंडू होता, चांगल्या पद्धतीने खेळून काढलेला चेंडू डीप स्क्वेअर लेग क्षेत्रात जातोय, परंतु दुर्दैव दुर्दैव आड येतंय ते श्री गणेश थेरोंडा संघाच्या. जो चेंडू सीमारेषेपर्यंत जात होता तो चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा आपला रुख होता तो चेंज करतोय आणि जातोय तो घोषित क्षेत्रामध्ये एका धावेसाठी. म्हणजे मनवीर स्पोर्ट्स चालमाला संघाने दैव सुद्धा आज येताना दिसतोय, कारण जो चार चंड षटका चौकारासाठी चेंडू जात होता तो सुद्धा एकेरी धावांमध्ये जातोय. धावसंख्येत एकची वाढ होते, धावसंख्या होते ती एक गडी बाद दोन धावा. दोन धावा धावफळकावर लागतात एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. परेश आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा येतो तयारीस. चांगला चेंडू अतिशय खराब पद्धतीने खेळण्याचा प्रयत्न करतोय आणि या वेळेला दुसरा फलंदाज बाद होतोय. परेश आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना दिसतोय, पहिल्या षटकातच दोन महत्वपूर्ण सफलता मिळवून देतोय तो आपल्या संघाला. प्रदीप बाद होऊन तंबूत परततोय, काहीसा खराब फटका मारण्याचा प्रयत्न केला त्याने. ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न केला होता आणि मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये एक सोपा झेल चैतन्य हातणीच्या हातामध्ये देऊन तो बाद होऊन तंबूत परततोय. नवीन फलंदाज येतोय सुज्वल कोंडे आणि अजय जोपर्यंत मैदानात आहे तोपर्यंत श्री गणेश थेरोंडा संघाला काही चिंता करण्याची गरज नाही आहे, कारण अजयच्या बॅटमधून जेव्हा फलंदाजींची धावांची बरसात होते तेव्हा ती बरसात धावा निघत नाही आहे तर धावा त्या बरसतात, परंतु अजयला तीच फलंदाजी आज मात्र करून का दाखवावी लागेल. परेश आपली अतिशय चांगली तिखट गोलंदाजी तिखट मारा आहे तो चालूच ठेवतोय. पुढचा चेंडू हवेत, चालमाला थळ संघाचा आणखी एक क्षेत्ररक्षक चेंडू तर फलंदाज बाद. अतिशय चांगली गोलंदाजी, परेश हा एक थळ मधला उत्कृष्ट गोलंदाज. थळ मधले जेवढे संघ आहे त्यामधील आणखी एक उत्कृष्ट गोलंदाज आहे तो परेश. अतिशय जबरदस्त गोलंदाजी करतोय आपल्या थळ चालमाला संघासाठी. थेरोंडा संघाचं पहिल्या षटकामध्ये त्याने सलामीची जोडी अक्षरशः कत्तलीसारखी कापून टाकलेली आहे. तीन महत्वपूर्ण फलंदाजांना तंबूचा रास्ता दाखवलेला आहे, धावसंख्या फक्त दोन आहे. नवीन फलंदाज येतोय स्वयंभू सारंग सुज्वलसाठी पुढचा चेंडू. चांगला चेंडू पुन्हा एकदा चेंडू हव्यात आणि चेतन शेल सोडतोय. हॅट्रिक झाली असती या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक झाली असती, परंतु चेतन थोडासा अतिउत्साह करतोय आणि एक सोपा झेल सोडला जातोय त्याच्या माध्यमातून आणि हॅट्रिक मात्र होते. पहिल्या षटकाची समाप्ती होते आणि थळ चालमालाच्या विरुद्ध खेळताना श्री गणेश थेरोंडा संघाची धावसंख्या होती तीन गडी बाद तीन धावा. अतिशय जबरदस्त तिखट मारा बघितला होता परेशच्या माध्यमातून. ह्या थळमधील हा एक गुणी गोलंदाज अतिशय चांगली कामगिरी करताना दिसतोय श्री गणेश थळ संघाचा. थळ चालमाला थळमध्ये अतिशय चांगले चांगले मातब्बर संघ आहेत, त्यामधील हा एक उत्कृष्ट संघामध्ये थळ चालमाल्याचा. श्री गणेश थळ आजच्या दिवसात आपण बघितलं तर मनवीर स्पोर्ट्स थळ चालमाला. पटापट क्षेत्ररक्षण लावायचं आहे, 35 धावांचं टार्गेट आहे आणि 35 धावांचं टार्गेट चेस करताना पहिल्या षटकामध्ये तीन मोठे हादरे.
स्वयंभू सारंग याने तीन षटकार लगावले तर 1000 रुपयांचं पारितोषिक आहे अमोल चौलकर यांच्याकडून स्वयंभू सारंगासाठी। दुसरा षटक सुनील बानकर कडे सोपवला जातोय चेंडू। सुनील बानकर एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू श्री गणेश थळ चालमाला संघाचा एक उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू आज कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय ते बघायचे आहे। आणि समोर फलंदाज आहे तो सुज्वल कोंडे एका धावाने एक जीवनदानाच्या सहाय्याने खेळताना दिसतोय आपल्याला या ठिकाणी। राईट आर्म ऑफ द विकेट पहिला चेंडूला जबरदस्त ठोकतोय सुज्वल। अगोदरच्या चेंडूवर जे जीवन दान मिळालं होतं ते पर्यंत ठोकते त्या जीवनदानामुळे हा सामना सुद्धा गमावण्याची नामुष्की येऊ शकते हे दर्शवतो या ठिकाणी सुज्वल। सुज्वल पहिल्या चेंडूवर षटकार ठोकतोय आणि घेऊन जातोय तो आपल्या संघाला 9 धावांपर्यंत। पहिल्या चेंडूवर षटकार मारल्यावर थोडस किंचित दबाव येणार चेंडूवर, पहिल्या चेंडूवर दबाव लागल्यानंतर दुसऱ्या चेंडूवर दुसरा स्ट्रोक चेंडू हवेत आणि सीमारेषा पार षटकार। दोन चेंडूंवर दोन षटकार लगावल्यानंतर जे आपल्यावर जो दबाव आला होता तीन फलंदाज बाद झाल्याचा तो दबाव घालवत नाही तर नाहीसा करून टाकतोय आणि धावसंख्या नेऊन पोहोचवतोय तो 15 तीन गडी बाद 15 धावा। सुनीलच्या पहिल्या दोन चेंडूवर दोन षटकार लगावतोय तो या ठिकाणी सुज्वल। बहुत बढ़िया बल्लेबाजी यहाँ पे सुज्वल द्वारा। पहली दो गेंदों पर दो बड़े बड़े छक्के देखने को मिले यहाँ पे, बहुत बढ़िया स्ट्रोक्स थे। सुनील पुढचा चेंडू टाकतोय, सुनीलवर नक्कीच दबाव येतोय कारण त्याला प्रश्न पडतोय की पहिल्या दोन चेंडूंवर दोन षटकार लगावल्यानंतर की आता आपण कोणत्या पद्धतीचा चेंडू टाकावा। पहिला चेंडू ओव्हर पिच पद्धतीचा गेल्यानंतर नंतरचा चेंडू ऑफ ब्रेक करण्याचा प्रयत्न केला होता परंतु त्या चेंडूवर सुद्धा सुज्वलने एक अप्रतिम असा षटकार लगावला। तिसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सुनील राईट आर्म ऑफ द विकेट। चांगला चेंडू होता, यावेळेला कट करण्याचा प्रयत्न होता, चेंडू जातोय तो एष्टी रक्षकाच्या पॅडवर आदळून जातोय तो पॉइंटच्या क्षेत्रामध्ये। 22 रूपामध्ये एक धाव मिळते। पंच धावा किती, दोन तीन धावा एकूण सामन्यामध्ये ट्विस्ट बघायला मिळते। याच्या नंतरचा सामना बोरेश्वर नवगाव विरुद्ध प्रदीप स्पोर्ट साखर आणि प्रदीप स्पोर्ट साखरच्या विरुद्ध खेळताना बोरेश्वर नवगावचा संघ वेळेचा त्यांनी विचार न करता जो ठराव ठरवून दिलेला वेळ होता त्याच्यापेक्षा खूप वेळाने आलेला आहे संघ, म्हणून सागर किनारा मित्र मंडळाने त्यांना एक षटकाची पेनल्टी देण्याचं ठरवलेलं आहे। एक षटकाची पेनल्टी आहे ती बोरेश्वर नवगाव संघाला। धावसंख्या झालेली ती 18 धावा श्री गणेश थेरोंडा संघाची। अतिशय चांगली सुरुवात आता या वेळेला होत आहे ती श्री गणेश थेरोंडा संघाची। पहिल्या षटकात अतिशय जबरदस्त षटक, तीन धावांमध्ये तीन फलंदाज बाद झाले होते। पुढचा चेंडू चांगल्या पद्धतीने खेळतोय, चेंडू जातोय तो डीप मिडविकेटच्या क्षेत्रामध्ये, एक धाव मिळते आणि एकाच धावेवर संतुष्ट व्हायला लागते। याच्या नंतर सुद्धा जो संघ वेळेत हजर होणार नाही त्यांनी सुद्धा लक्षात ठेवायचे आहे, कमिटी कोणतीही पेनल्टी देईल ती त्यांनी ऍक्सेप्ट करणंच भाग पडेल। या वेळेला सुद्धा बॅकफुटवर होतोय, चांगला स्ट्रोक्स लागवतोय, चेंडू जातोय तो लॉनच्या क्षेत्रात, एक धाव काढली जाते, दुसरी धाव काढण्याच्या प्रयत्नात मात्र फलंदाज सुखरूप पोहोचतो या ठिकाणी। चांगलं क्षेत्ररक्षण, चांगली फेक आणि चांगलं कलेक्शन सुद्धा होतं परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स, चांगलं क्रिकेट बघायला मिळते या ठिकाणी या मैदानामध्ये। धावसंख्या झालेली आहे 21 धावा।
अतिशय चांगला कमबॅक केलेला आहे ते श्री गणेश थेरोंडा संघाने. सुज्वल कोंडे आपल्या वैयक्तिक दोन षटकाराच्या सहाय्याने अद्यापही 15 धावांवर खेळतोय आणि स्वयंभू सारंग एका धाव्या संख्येने आपलं खातं उघडलेलं त्यांनी या ठिकाणी या चेंडूवर आणि त्यांच्यासाठी 3 षटकारांसाठी 1,000 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. ऑफस्टम पिचिंग हा चेंडू होता. पंचांचा इशाऱ्याची वाट बघतोय. पंच इशारा देत आहेत की हा वाईड बॉल आहे म्हणून. अवांतर धावसंख्येने धावफळकात वाढ होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 22 धावा. ओवर पिच पद्धतीचा चेंडू, चेंडू हवेत, षटकार. तो शेवटच्या चेंडूवर सुज्वलला आणि सुज्वलनी मात्र सामन्याचं चित्र पूर्णपणे बदलवून टाकलं. 3 मोठे षटकार ठोकले या षटकामध्ये. अप्रतिम अशी फलंदाजी केली आणि धावसंख्या नेऊन पोहोचवली आहे ती 28 धावसंख्येपर्यंत. आता 12 चेंडू, 2 षटकं बाकी आहेत आणि आवश्यकता आहे ती 7 धावांची. घेऊन चलतोय नागेश भगत यांच्याकडे. धन्यवाद. धन्यवाद. स्वयंभू सारंग यांना एक सुवर्ण संधी आहे. तुम्ही जर 1 षटकार जरी मारला तरी तुम्हाला अमोल चौलकर यांच्याकडून 1,000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये 7 धावांची गरज आहे. पवन मारा करेल तो. लेग स्टंपच्या बाहेरून चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतो वाईट दरम्यान. हॅलो. अवांतर स्वरूपात धावसंख्या 1 ने वाढते. धावसंख्या धावून पोहोचते ती 29. जिंकण्यासाठी 35 धावांची गरज आहे. पुढील चेंडू पवन पुन्हा एकदा आणि अतिशय चांगल्या प्रकारे टळवलेला चेंडू, चेंडू हवेत पाहूया. षटकार आणि